हॅलो, नमस्ते आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की माझी तब्येत आज ठीक नाही आहे. तर बरोबर आहे की माझी तब्येत आज खरोखर ठीक नाही आहे, आणि आज म्हणण्यापेक्षा गेले 2-3 दिवस माझी तब्येत जी आहे ठीक नाही आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आत्ता जे आहे ना, 2-3 दिवस प्रचंड पाऊस झाला, आणि त्या पावसाने बरोबर मला गाठलं आणि चिंब भिजवून टाकलं. आणि चिंब भिजल्यामुळे काय झालं की मी तसंच ऑफिसला गेली, आणि त्या ओल्या कपड्यांमुळे मग मला थंडी वाजायला लागली. पण ऑफिसला गेल्यानंतर मग थंडी वाजल्यावरती मी तसंच परत घरी निघून आली. पण शेवटी काय, जे व्हायचं होतं ते झालंच आणि मला सर्दी झालीच. आणि त्या सर्दीमुळे व नंतर माझा आवाज बसला, खोकला चालू झाला, तर हे सगळं झालं. पण हल्ली काय झालंय माहितीये का, की आपण जर आजारी पडलो ना तर आपल्यापेक्षा जास्त आपल्या आजूबाजूचे जास्त भयभीत होतात. याचं कारण म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे ना, कोरोनाची भिंती सतत वाजत असते, टिंग 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 असं करत. तर काय होतं की त्यामुळे ना याच्यावरती जर कुठला उपाय असेल तर तो म्हणजे एकच आहे की तुम्ही घरी राहणं फॉर सेफ्टी रिझन, म्हणजे त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. आणि त्यामुळेच गेले 2 दिवस मी घरी आहे आणि आराम करते आहे. तर आराम केल्यामुळे काय होतं की थोडं का होईना पण थोडंसं आपण म्हणजे नॉर्मलवरती येतो. आता कसं आहे की काल तर माझी म्हणतो ना तब्येत एकदमच डाऊन होती, पण आज त्यातल्या त्यात मला ठीक वाटतं. तर या निमित्ताने का होईना मी विचार केला की चला, बरेच दिवस आपली तशीही भेट झालेली नाही आहे, तर चला या निमित्ताने तुमची भेट घेऊ. आणि तुम्हाला सुरेल सुमधुर असं एक गाणं ऐकवू. तर आहात ऐकायला तयार? तर चला ऐका. ओके, लेट्स स्टार्ट. 1, 2, 3. आ तर माझे सुरेत ना आता असेच लागणार आहेत, कारण का माहिती आहे, माझा आवाज सध्या बसलेला आहे. माझ्याकडनं काही फार अपेक्षा करू नका, नाही तर मी तुम्हाला खरोखर एकदम छान आणि सुंदर असं गाणं ऐकवून दाखवलं असतं. पण आज काय तुम्हाला मी गाणं बिणं ऐकवून बोर करणार नाही आहे. तर आज तसं दाखवण्यासारखं तसं काही नाही आहे, कारण की आज तर काय असं काही फार विशेष असं काही घडलेलं नाही आहे किंवा मी काही केलेलं नाही आहे. पण आजचा फारफार तर मी आजचा मेनूच तुम्हाला दाखवू शकते, म्हणजे मी आज काय बनवणार आहे किंवा बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवेन. तर चला आत्ता आपण जाऊया किचनकडे. हे बाहेर कुठे आणलं? तर ॲक्च्युली कसं आहे की मला ना अचानकच आठवलं की मला ना चक्कीवर म्हणजेच गिरणीवर जायचं आहे. तर म्हटलं की आज सुट्टी आहे ना, तर त्या संधीचा फायदा करून घेऊ आणि हे कामसुद्धा करून घेऊ. तर चला आता आपण जाऊया चक्कीवर, होपफुली बघूया जर चक्की ओपन असेल तर चांगलंच आहे. चक्की ओपन है ना? सो फा
फायनली मी आता आलेली आहे घरी आणि तुम्ही बघताय की मी दिवाबत्ती सुद्धा केलेली आहे, कारण की आता 7 वाजलेले आहेत आणि पिठाचा डब्बा सुद्धा जो आहे ना तो ओपन करून ठेवलेला आहे, कारण की वाफ जायला हवी, नाहीतर काय होईल की ते पीठ खराब होईल, त्यामुळे तो डब्बा सुद्धा ओपन करून ठेवलेला आहे. आणि आता आता आपण जाणार आहोत किचनकडे. तर आता किचनमध्ये जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ना, ती रेसिपी काय तुमच्यासाठी नवीन नाही आहे. ॲक्च्युली काय झालं आहे की येता येताना मला मके दिसले, तर ते मके जे आहेत ना ते आपण गॅसवर मस्तपैकी भाजून खाणार आहोत. तर ते मी कसे भाजले आणि कसं काय म्हणजे खाल्ले म्हणजे काय मी तुम्हाला खाऊन दाखवणार नाही आहे, पण मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे की मी ते कसे तयार केले. तर ते तुम्ही आता बघा. तर ही जी रोस्टेड कॉर्नवाली जी रेसिपी आहे ना, रेसिपी म्हणजे काय ॲक्च्युली याला रेसिपी असं म्हणता येणार नाही, पण हे जे भाजलेले मके जे आहेत ना हे मी माझ्या हिंदी चॅनलवर सुद्धा दाखवलेले आहेत, म्हणजे तिथे दाखवले पण ते ना गॅसवर भाजून असे नाही दाखवलेले, तिथे ना आम्ही जी कोळशाची शेगडी आणली होती ना त्यावरती मी ते भाजून दाखवलेत, म्हणजे काहीतरी वेगळं म्हणून मी त्याच्यावरती दाखवलंय. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता की तो व्हिडिओ मी कसा बनवलाय. आणि कसं आहे की हिंदी चॅनलला सुद्धा मी माझे व्हिडिओ टाकत असते, आणि जर समजा मी यूट्यूबवर नसले ना तर मी इंस्टाग्रामला तरी असते, इंस्टाग्रामला सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओज बनवत असते. म्हणजे मी प्रयत्न करते जास्तीत जास्त की टचमध्ये राहता येईल असं बघते मी, कारण की फेसबुकला नेहमीच म्हणजे काय म्हणतो ते ऑनलाईन राहणं शक्य नसतं आपल्याला, कारण की मी ऑफिसलाही जाते, त्यामुळे कामामुळे ना मला नेहमी सोशल मीडिया सगळे हँडल करणं शक्य नसतं, पण तरीसुद्धा माझा प्रयत्न असतो की मॅक्झिमम मी ऑनलाईन राहून सगळ्यांना म्हणजे रिप्लाय करेन, किंवा एखादी नवीन पोस्ट टाकता आली किंवा नवीन व्हिडिओ टाकता आला तर टाकेन, याचा मी प्रयत्न करत असते. तर आत्ता माझे इंस्टाग्रामला म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा जे पण व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता, म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्हाला नवीन काही ना काही दिसेलच. तर इन्स्टाला पण जे आहेत ना माझे दोन अकाउंट्स आहेत, आणि ते दोन्ही जे अकाउंट्स आहेत ना ते माझ्या चॅनलच्या नावानेच आहेत, जसं की माय मराठी जिंदाबाद आणि स्पिरिच्युअल सोल इंडिया, या नावानेच माझे इंस्टाग्रामचे अकाउंट्स आहेत. तर त्याचे जे लिंक आहे ना ते मी हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तुम्ही जाऊन आहे ना चेक करू शकता, जर तुम्हाला वाटत असेल की पाहावं तर तुम्ही ते नक्की पाहू शकता. तर चला आता आपण वळूया मक्यांकडे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही शॉर्ट अँड स्वीट रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा.
आय नो की ही जी रेसिपी आहे ना, या सीझन मध्ये प्रत्येकाच्या घरी परत असणार. कारण की ही रेसिपी आता नाही बनवणार पावसाळ्यामध्ये तर कधी बनवणार, कारण की या रेसिपीची खरी मजा तर पावसाळ्यातच असते, सगळ्यांनाच माहिती आहे. तर आत्ता मी भेटणार आहे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करायचं आहे, ॲज युजल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे बाय मराठी जिंदाबाद. बाय, लव्ह यू.